दिनांक 25 ते 28 जुलै या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये जळगावमध्ये खानदेश सेंटर येथे या फिडे मानांकित महाराष्ट्र सिलेक्शन बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या खुल्या गटातील स्पर्धा असून 7 वर्ष, 9 वर्ष, 11 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्षाखालील वयोगट असणारे विद्यार्थी खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकतात. 72,000 रुपयाची पारितोषिकं या ठिकाणी आहेत. जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडनं या स्पर्धेचं प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. सोबतच H2E पॉवर सिस्टीम लिमिटेड ही कंपनी ज्याचे संचालक सिद्धार्थ मयूर आहेत यांनीसुद्धा 36,000 रुपयाची बक्षिसं या स्पर्धेकरता ठेवलेली आहेत. म्हणजे या स्पर्धेकरता एकूण सिलेक्टेड प्रत्येक जिल्ह्यातून 4 असे साधारणतः 100 खेळाडू हे सिलेक्टेड प्लेयर्स यामध्ये पार्टिसिपेट होतील. याच्या व्यतिरिक्त डोनेशन देऊन डोनर एंट्रीसुद्धा देऊन खेळाडू सहभागी होऊ शकतात. तर ह्याप्रमाणे एकूण 160-170 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. या स्पर्धा मागील वर्षीसुद्धा जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या होत्या. यावर्षीसुद्धा या स्पर्धेकरता बुद्धिबळ संघटना जळगावची, त्यानंतर जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि खानदेश सेंट्रल यांचं या स्पर्धांना या सर्वांच्या संयुक्त विद्यमान या स्पर्धा आहेत, यांना या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावं या स्पर्धा महाराष्ट्रातील सिलेक्शन्स टुर्नामेंट असून यामधून निवडले जाणारे 4 खेळाडू हे ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या नॅशनल लेवलच्या टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतील. आणि जळगावला या स्पर्धा होत आहेत याचा फायदा जळगावातील खेळाडूंनी घ्यावा आणि अधिकाधिक खुल्या गटाची स्पर्धा असल्याकारणानं आणि कोणीही या ठिकाणी डोनर एंट्री घेऊन खेळू शकत असल्याकारणानं पालकांनाही मी आवाहन करतो की आपल्या बाल्यांना खेळाडूंनाही आवाहन करतो की खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून त्यांना त्या स्पर्धेचा आनंद घेता येईल. फिडे मानांकित भरपूर खेळाडू यामध्ये असल्याकारणानं त्यांना त्यांचा अनुभव घेता येईल. आपण सर्वांनी या स्पर्धेला यथोचित प्रसिद्धी द्यावी असं आपणास विनंती. खानदेश सेंटरमध्ये 25 तारखेला 10 वाजता याचं उद्घाटन होईल आणि त्या ठिकाणी आदरणीय मधुभाभी जैन या स्पर्धेच्या उद्घाटनाला असतील. आणि 28 तारखेला होणाऱ्या पारितोषिक समारंभाकरता आदरणीय माननीय कलेक्टर साहेबांना पत्र देण्यात आलेलं असेल आणि ते या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला करता येतील अशी अपेक्षा आहे. तर मग आपण उल्लेख केला की पुढे मानांकित खेळाडू सुद्धा राहणार आहेत, या स्पर्धेचे कुठले खेळाडू जे स्पर्धेचं केंद्रबिंदू राहतील, आकर्षणाचं केंद्र कुठले खेळाडू कौन से खिलाड़ी है जो इस टूर्नामेंट में आकर्षण का केंद्र रहेंगे, जलगांव वालों की उन पर नजर रहेंगी? नहीं आता है जिल्हा वो अभी सिलेक्ट होकर डिस्ट्रिक्ट क्या है कौन आ रहे हैं खेळाडू पार्टिसिपेट होतात, कारण वयोगट असल्यामुळे असा एकच खेळाडू दरवर्षी होतील तर त्याचं नाव प्रसिद्ध होतं. पण हे दरवर्षी वेगवेगळे खेळाडू असल्याकारणानं प्रत्येक खेळाडू प्रत्येक जिल्ह्यातील टॉपचे 4 खेळाडू यामध्ये सहभागी होतील असं.